न्यूज 18 लोकमतवर आपण पाहत आहे दुपारच्या बातम्या आणि सुरुवातीला आज बातमी मुख्यमंत्र्यांना लिहिण्यात आलेल्या एका पत्राची. हे पत्र लिहिलंय राज्यातले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यानंतर विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलंय आणि या पत्राच्या माध्यमातून फडणवीस यांनी आपण एकूण 26 ठिकाणी भेटी दिल्या, प्रत्यक्ष पूरग्रस्तांशी चर्चा केली आणि 26 मागण्यांचं पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवल्याचं म्हटलंय. यामध्ये तातडीच्या आणि दीर्घकालीन अशा दोन्ही प्रकारच्या मागण्यांचा समावेश आहे. 25 जुलै रोजी कोकण आणि 28 ते 30 जुलैच्या दरम्यान पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा आणि कोल्हापूर या भागात देवेंद्र फडणवीस यांनी दौरा केला आणि पूरग्रस्तांशी संवाद साधला. यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिलं आहे. पुनर्वसनाचे काही प्रश्न आहेत त्याची विनंती मी केलेली आहे आणि विशेषतः लॉंग टर्म म्हणजे आज आपण बघतोय की दरवर्षी हे पाऊस आणि हे पाणी त्या ठिकाणी साठत आहे आणि यावेळी तर तेवढा पाऊसही आला नाही. मी काल तसं स्टॅटिस्टिक्स देखील दिलं होतं आणि तरी पाणी साठलं आणि लोकांचं नुकसान झालं. तर याकरता डायव्हर्जन कॅनल्स तयार करणं हे फार महत्त्वाचं आहे आणि जी काही कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना आणि इतर डायव्हर्जन कॅनल्स हा जो काही एक आराखडा मागच्या काळात आम्ही तयार केला होता आणि 25 नोव्हेंबर 2019 वर्ल्ड बँकेने त्याला तत्वतः मान्यता दिली होती, तर त्याला या सरकारने पुढे नेलं पाहिजे अशी देखील विनंती मी केली आणि त्यात ही विनंती केली आहे की माननीय मुख्यमंत्री लॉंग टर्मच्या सोल्युशन्सवर जेव्हाही बोलवतील तेव्हा आम्ही बैठकीला त्या ठिकाणी जाऊ आणि ज्या काही आमच्या आयडियाज आहेत त्या त्यांच्याकडे मांडू असं देखील मी त्यात म्हटले. आणि याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात. प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रणाली, आणखीन काय काय मुद्दे मांडलेत देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रात? सगळ्यात महत्वाचं म्हणजे या पत्रामध्ये एक उल्लेख केलेला आहे की आतापर्यंत लोकांना तातडीनं जी मदत व्हायला हवी होती तितकी होताना दिसत नाहीये. त्यामुळे अनेकांनी स्वतःची घरं असतील, दुकानं असतील किंवा बाजारपेठा असतील या स्वच्छ करून घेतलेल्या आहे आणि त्यामुळं लोकांनी जे काही फोटो त्यावेळेला काढलेले आहेत त्या फोटोच्या आधारावर हे पंचनामे केले जावे. ज्या पंचनाम्याच्या आधारावरच या सगळ्या नागरिकांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे. त्यामुळे फोटोचा आधार घेऊन पंचनाम्यामध्ये ते गृहीत धरलं जावं अशी एक प्रमुख मागणी जी आहे ती दिसून येत आहे. दीर्घकालीन मागण्यांमध्ये त्यांनी एक महत्वाची मागणी अशी केलेली आहे की गेले म्हणजे 5 वर्षात जर आपण बघितलं तर 2 या परिसरांमध्ये पूर आलेला आहे आणि त्यामुळे पूर प्रणव जे क्षेत्र आहे या क्षेत्राची माहिती घेतली गेली पाहिजे. काही लोकांना जर कायमस्वरूपी स्थलांतरित करता येत असेल तर ते केलं गेलं पाहिजे. विशेषतः डोंगर दऱ्यांच्या जवळपास राहणारी जी गावं आहेत त्या गावांचं सर्वेक्षण केलं गेलं पाहिजे शास्त्रज्ञांमार्फत आणि जर असे काही गावं वाटत असतील जिथे दरडी कोसळण्याची शक्यता आहे तर इथल्या नागरिकांचं पुनर्वसन केलं जावं असं या पत्रामध्ये म्हटलेलं आहे. मुख्य म्हणजे हे सगळं विनंती वजा पत्र आहे. आतापर्यंत कुठेही आपण जर बघितलं तर टीका जी आहे ती शासनावर केली गेलेली नाही, परंतु आता बरेच दिवस झालेले आहे. एक मोठं पॅकेज जे आहे ते या नागरिकांना दिलं जावं अशी विनंती जी आहे ती सातत्यानं केली जाते आहे. आता या पत्रावर शासनाच्या वतीनं काय निर्णय घेतला जातो, कारण गेल्या वेळेला शासनाच्या वतीनं सांगण्यात आलेलं होतं की पंचनामे झालेले नाही आणि ते पूर्ण झाल्याशिवाय कुठल्याही पॅकेजची घोषणा करणं शक्य नाही, त्यामुळं ते पंचनामे लवकरात लवकर होणं हे सुद्धा महत्वाचं आहे असं या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. प्रणाली, तू राहाच आपल्यासोबत. काही मुद्दे आपल्या हाती आलेत या पत्रातले, आपण त्यावर एक धावती नजर टाकूयात. देवेंद्र फडणवीस राज्यातले विरोधी पक्षनेते त्यांनी असं म्हटलंय की गाळ काढण्यासाठी तातडीनं भरपाई द्यावी. दुकान आणि घरांमध्ये प्रचंड प्रमाणात गाळ साठलेला आहे. मोबाईलमधले फोटो हा पुरावा मानावा. नागरिकांना तात्काळ मदत वितरित करावी. नागरिकांना बँकेच्या खात्यामध्ये हे सगळे पैसे किंवा मदत जी आहे ती तातडीनं मिळाली पाहिजे. पंचनाम्याची प्रक्रिया संथगतीनं सुरू आहे आणि नागरिकांना आता आपापली घरं स्वच्छ करायची आहेत, त्यामुळे मोबाईलमधले फोटो हे मान्य केले पाहिजेत पुरावा म्हणून. मृतांच्या कुटुंबियांना तातडीनं मदत द्यावी. स्वतंत्र निधी तातडीनं जाहीर करावा की जो लगेचच वितरित करता येईल. विविध प्रकारच्या मदतकार्यासाठी निधीची तरतूद करावी. आज लोकांना त्यासाठी खर्च करावा लागतोय. परिसरात स्वच्छतेची कामं आणि निर्जंतुकीकरणाची कामं तसंच काही आरोग्य सुविधांच्या दृष्टीनं तातडीनं
अंमलबजावणी करावी, अन्न वस्त्र औषधी आणि तात्पुरता निवारा या दृष्टीने पावलं टाकणं गरजेचं आहे। कोल्हापूरसारख्या भागात आजही सुमारे 700 रुग्ण आढळत आहेत, सरासरी 25 मृत्यू होत आहेत आणि कोरोनाच्या स्थितीत विशेष खबरदारी घेतली पाहिजे। शेतकऱ्यांच्या संदर्भात यात उल्लेख आहे, पिकांच्या नुकसानीचे पैसे तातडीनं शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावेत, शेतसफाई ही रोखीनं मदत देऊन करावी, जनावरांच्या मृत्यूची तसंच पशुधन भरपाईची नोंद व्हावी आणि ती भरपाई तातडीनं मिळावी, कोकणामध्ये मच्छीमारांना आर्थिक मदत मिळावी, दुकानदारांना मदत करण्याची तरतूद यापूर्वी कधीही नव्हती। 2019 पुराच्या वेळेला भाजपचं सरकार सत्तेत असताना अशा प्रकारची मदत दिली गेली, यावेळेचं झालेलं नुकसान पाहता दुकानदारांना सुद्धा मदत करावी। आणि 10वा महत्त्वाचा मुद्दा आहे, 12 बलुतेदार आधीच कोरोनामुळे प्रचंड अडचणीत आहेत, या घटकांना पुराच्या या संकटानंतर मोठ्या प्रमाणात मदतीची गरज आहे, त्यामुळे त्यांचा स्वतंत्र विचार व्हावा। मूर्तिकार, कुंभार यांच्या अनुषंगानेही यात मागणी करण्यात आली आहे। शेतकऱ्यांच्या तसंच सर्वसामान्य लोकांच्या वीज बिलांच्या संदर्भात उल्लेख आहे, प्रामुख्याने शेतकऱ्यांची वीज बिलं माफ करावीत अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। प्रणाली ही यादी खूप मोठी आहे, यातल्या कोणकोणत्या गोष्टींची पूर्तता लगेच होऊ शकते असं वाटतं आणि काही गोष्टी तर फारच वेळ लागेल पूर्तता व्हायला? म्हणूनच या पत्रामध्ये दोन प्रकारची वर्गवारी आपल्याला मागण्यांची दिसून येते आहे, एक तात्काळ करण्याची ज्या गोष्टी आहेत त्या आणि एक दीर्घकालीन गोष्टी आहेत त्या। मुळात जर आपण बघितलं तर अगदी पूर ओसरल्या दिवसापासून हे नागरिक त्यांच्या त्यांच्या घरातला गाळ स्वच्छ करताना आपल्याला दिसून येत आहे। दुकानं ज्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय, अनेकांनी आपल्या दुकानातला, बऱ्याच जणांनी आपल्या घरातला जो खराब झालेले माल आहे तो बाहेर टाकलेला, अशा वेळेला तो सगळा गाळ स्वच्छ करणं, आलेला कचरा किंवा जे जो काही राडारोडा रस्त्यावर आलेला आहे तो काढणं, ही सगळी शासकीय यंत्रणेची कामं आहेत। ही कामं आपण जर तुर्तास बघितलं तर नागरिक करताना दिसत आहेत, पंचनामे करायला उशीर होत आहेत, जे पंचनामे आतापर्यंत खरं तर होणं अपेक्षित आहे। कारण कुठलाही व्यक्ती असेल, दुकानाची पडझड झाली असेल किंवा दुकानातला माल खराब झाला असेल तर तो काढून फेकणार, तो काही शासनाचा पंचनामा होईपर्यंत वाट बघणार नाही। आणि त्याच्यासाठी म्हणून पंचनामे तातडीनं व्हावे, मोबाईल फोटोच्या आधारे पंचनामे जे आहेत ते ग्राह्य धरले गेले पाहिजे असं सुद्धा म्हटलेलं आहे। ते अतिशय महत्वाचं आहे। हे घर, रस्ते, दुकानं हे स्वच्छ करण्यासाठी जो निधी लागणार आहे तो तातडीनं दिला जावा, अकाउंटमध्ये तो देता येऊ शकतो। आणि दुकानदारांचा विचार आजपर्यंत करण्यात आलेला नव्हता। पहिल्यांदाच 2019 दुकानदारांचा सुद्धा विचार नुकसान भरपाई देत असताना केला गेला होता, तो सुद्धा केला जावा ही तातडीची मागणी आहे। वीज बिलाची, थकीत वीज बिलाची वसुली जी आहे ती मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। ज्या भागांमध्ये पूर आलेला आहे, ज्या गावातल्या शेतांमध्ये पुराचं पाणी अजूनही भरून राहिलंय, त्यांना सगळ्यांना या वीज बिलाच्या वसुलीपासून तात्पुरता दिलासा दिला जावा, वीज बिल त्यांचं वसूल केलं जाऊ नये अशी सुद्धा एक मागणी जी आहे ती करण्यात आलेली आहे। ही काही या काही महत्वाच्या गोष्टी आहेत। त्याचबरोबर अनेकांच्या घरांची पडझड झालेली आहे, त्यामुळे त्यांना तात्पुरती किंवा कायमस्वरूपी जर काही जणांना व्यवस्था करावी लागणार असेल तर ती शासनानं करून द्यावी। ज्यांच्या घरांची डागडुजी करता येणं शक्य आहे त्यांच्या घराच्या डागडुजीसाठीचे पैसे दिले जावे। ज्यांच्या घरी पशुधन असेल, ज्यांच्यामध्ये मनुष्यांचे मृत्यू झाले अशा लोकांना सुद्धा तातडीनं मदत करून त्यांना थोडासा दिलासा दिला जाऊ शकतो। आपण बघितलंय की तळेईसारख्या गावामध्ये अख्खीच्या अख्खी कुटुंब जी आहे तीच ढिगाऱ्याखाली गाडली गेलेली आहे। तिथे प्रत्येक कुटुंबातला एखाद माणूस शिल्लक राहिलाय ज्याच्या हाताला काहीच नाही, अशा घडीला शासनानं त्याला ताबडतोब काहीतरी मदत करणं गरजेचं आहे, जी अजून होताना दिसत नाही। त्यामुळे तातडीनं करायच्या मदतीवर भर या पत्रामध्ये विशेष करून देण्यात आलेला आहे। शासनावर कुठलेही आरोप प्रत्यारोप न करता तातडीनं मदत दिली जावी हे प्रमुख या पत्रामध्ये नमूद केलेलं आहे। बर, प्रणाली तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे धोकादायक गावांचं मॅपिंग करणं, दरड ज्या ठिकाणी कोसळले किंवा संभाव्य शक्यता आहेत दरड कोसळण्याचे, या ठिकाणच्या गावांचं नीट सर्वेक्षण करून त्यांचंसुद्धा दीर्घकालीन पुनर्वसन करण्याच्या दृष्टीनं काही योजना आखणं, या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे।
आणि आता जाऊया थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या